फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज आहे नवरात्रीचा दिवस तिसरा, डे 3 आहे आणि सकाळ सकाळीच मी आता व्लॉगला स्टार्ट केलंय। इकडे तुम्हाला मी दाखवते ही तांदळीची भाजी। कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला शेतातून भाजी आणायला मी गेलेले ते दाखवलेलं, तर ती शेतातीलच आमच्या तांदळीची भाजी आहे। खूपच पौष्टिक असते ही तांदळीची भाजी। आणि इकडे आहे पावट्याच्या शेंगा, त्या पण मी रानातूनच काल आणलेल्या आहेत। आणि आत्ता त्याची मी आमटी करणार आहे आणि भाजी करणार आहे, तांदळीची भाजी। तर तांदळीची भाजी मी कशा पद्धतीने करते मी तुम्हाला दाखवते। आणि आमटी वगैरे काय लसूण खोबरं आणि कांद्याचं वगैरे वाटण घालूनच केलेलं असते, ती काय एवढी जी रेसिपी नाही शूट करणार मी। आणि इकडे हे मी तुम्हाला दाखवते मोड, ज्याला मटकी मी परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली, तर त्याला मोड आले आहेत, बघू शकता ही देशी मटकी आहे। आणि त्याला किती छान असे नाजूक मोड येतात आणि खायला चांगली लागते ही देशी मटकी, म्हणून म्हटलं मोड आले तर तुम्हाला दाखवूनच घ्यावं। आणि इकडे नाश्त्याची पण तयारी, नाश्त्याला आज करत आहे गोड शेवळ्या। तर हा नाश्ता खूप झटपट होतो, मला खूप आवडतो, शेवळ्या तर पौष्टिक आहेतच। आणि तर इकडे ते पण काढून घेतलेलं, अशी थोडीशी पूर्वतयारी केलेली आहे मी। तर नाश्त्याबरोबर आता बाकीची पण तयारी चाललेली आहे। तर आता तुम्हाला थोडक्यात मी दाखवते मी शेवाळ्या कशा करते, तशा पण तुम्ही तुमच्या घरात करत असाल। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते किंवा सेमी असू शकते, तर आता मी खूप साध्या पद्धतीने करते। तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये आता ह्या शेवाळ्या मी छान भाजून घेणार आहे। शेवाळ्या छान भाजल्यानंतरच त्याला छान तुपाचा फ्लेवर वगैरे येतो। आणि ह्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्ही घालू शकता, पण मी फार सिंपल पद्धतीने करते, मी घालत नाही। सकाळच्या वेळी घाई असते आणि कुठे ड्रायफ्रूट्स वगैरे नाहीच मी घातलेले। आणि या ठिकाणी आता शेवाळ्या छान भाजून झाल्यानंतर मग काय त्याच्यामध्ये पाणी घालायचं, साखर घालायची आणि शिजून द्यायचा, पटकन होतात। आणि हा नाश्ता मला आवडतो कारण हा नाश्ता करताना कोणताही कांदा चिरायला लागत नाही, टोमॅटो चिरायला लागत नाही, ना मिरची वगैरे, काही झंझट नसते, पटकन होतो, खायला पण छान लागतो। फक्त शेवळ्या छान भाजल्या ना तुपावरती की मग छान लागतं। पाणी घातलेलं आहे, आता मी चवीनुसार साखर घालणार आहे। आणि या दुधाबरोबर पण छान लागतात आणि अशा जरी खाल्ल्या तरी छान लागतात। ह्या थोड्याशा बारीक शेवळ्या आहेत आणि त्यामुळे ह्या खिरीलासुद्धा मी ह्याच वापरते। आणि अशा करायच्या असल्या तरीसुद्धा अशाच उपम्याल वगैरे पण ह्याच वापरते, थोड्याशा जाडसर पण आहेत माझ्याकडे। तर आता याला शिजून देते पाणी, झाकण ठेवून मी आता। आणि माझ्या शेवाळ्या शिजत आहेत, तोपर्यंत टाइम वेस्ट जायला नको, मधला वेळ म्हणून मी तोपर्यंत ह्या पावटीच्या शेंगा सोलून घेते, त्याच्याबरोबरच काम होऊन जाईल। कारण शिजत आहेत तोपर्यंत हे पण थोडंसं उरकून घ्यायचं आहे, कारण सकाळ सकाळी खूप घाई असते आणि बाहेर जायचं आहे म्हटल्यानंतर तर हे काम असं सकाळच्या वेळी तर करावंच लागतं, असं दोन्ही हाताने कामं केली तरच उरकतं, नाही तर मग किती पण वेळ आपण त्या किचनमधून बाहेर पडणं आपल्याला पण थोडासा वेळ द्यायला पाहिजे ना स्वतःसाठी। मग आता मी पण म्हटलं तोपर्यंत शेंगा सोलून घ्याव्या, वेळ लागतो खूप मला तर ह्या शेंगा सोलायला। आणि बघून बघून सोलते, तसे तर ह्या खूप कोवळ्या आहेत शेंगा, कीड तर कुठे कुठेच आहे, नाही तर बिलकुल चवीला खूप छान आहेत। आणि इकडे बघा माझा नाश्ता पण शेवाळ्या शिजून झालेले, आता वरतून थोडंसं मी आता तूप घेते आणि छान अशा गरम गरम शेवाळ्या तुम्हीसुद्धा या खायला। आणि तुम्ही पण सेम अशीच रेसिपी करत असाल तर मला कमेंटमध्ये कळवा। तर चला आता मी नाश्ता करते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी डायरेक्ट आता मी भेटलेली आहे भाजी करताना। तर इकडे तांदळीची भाजी जी स्वच्छ धुवून मी निथळून घेतली आणि इकडे कढई घेतलेली आहे मी लोखंडी। तर पालेभाजी कोणतीही करताना ना लोखंडी कढईत करायची, जेणेकरून त्या पालेभाजीतले जे पण सत्व आहेत ना ते चांगले वाढतात। तर इकडे मी तेल गरम करत ठेवले होतं ऑलरेडी, आता त्याच्यात जिरे टाकलेले आणि खूप सारा लसूण घातलेला आहे, जो ठेचून घेतला आहे मी लसूण, आणि एकच मिरची घातलेली आहे। लसणाचा खूप छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हिंग पण टाकणार आहे आणि आता चवीनुसार मीठ घालते। तेलामध्येच मीठ घालायचं आणि मीठ पालेभाजीला घालताना थोडंसं जपूनच घालायचं, कारण शिजून ती खूप कमी होते आणि मग मिठाचं प्रमाण बिघडू शकतं। तर तेलामध्ये घातल्यामुळे संपूर्ण भाजीला व्यवस्थित तेल लागतं आणि बघू शकता इकडं छान लसणाची फोडणी झालेली आहे। आणि आता याच्यामध्ये मी ही भाजी घालत आहे पूर्ण नितळलेली। तर आत्ता तुम्हाला ही कढई भरून दिसत आहे भाजी, पण नंतर शिजल्यानंतर आपल्याला माहीतच आहे पालेभाज्या एकदम कमी होतात। तर आता कढई भरलेली दिसते, पण आता शिजल्यानंतर तुम्हाला दिसेल किती कमी झालेली। आणि आयुर्वेदिक आणि भाकरीबरोबर खूप छान लागते तांदळीची भाजी। आणि खूप सोप्या साध्या सोप्या सिंपल पद्धतीनं मी केलेली आहे। तर तुमची कशी पद्धत आहे जरूर मला कमेंट करा।
वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, एकच भाजी करण्याची वेगवेगळे पद्धती प्रत्येकाच्या असू शकतात। तर यातून तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर नक्की करा, छान होते, झटपट होते। लसूण थोडासा जास्त घालायचा, त्याने छान लसणाचा फ्लेवर येतो त्याच्याबरोबर। आता छान मिक्स करते, लहान झाकण न ठेवता आपण त्याला शिजून देणार आहे। झाकण ठेवलं तर पिवळी पडते भाजी, कोणती पण पालेभाजी झाकण न ठेवता शिजवली तर चांगली होते, झाकण ठेवलं तर मग ते पिवळी पडते। आणि इथं बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भाजीची क्वांटिटी बघू शकता तुम्ही किती कमी झालेली आहे। तर अशा प्रकारे ही तांदळीची भाजीची रेसिपी कशी वाटली मला सांगा। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आजचा कलर आहे व्हाईट। तर मी इकडे व्हाईट साडी नेसलेली आहे, त्याच्याबरोबर ब्ल्यू कॉम्बिनेशन आहे, डार्क ब्ल्यू आहे ह्याच्यामध्ये आणि व्हाईट असं दोन्ही आहे। आणि एकदम सूत याचं साडीचं एकदम सॉफ्ट आहे, असं रेग्युलर यूजला किंवा हेवी नाही, त्यामुळे दिवसभर जरी तुम्ही नेसली साडी तरी काही नाही प्रॉब्लेम। मला तर अशा साड्या आवडतात ज्या आपल्याला कम्फर्टेबल वाटतील त्याच। आणि हेच, आणि सकाळपासून मला वेळच भेटला नाही तुमच्याशी बोलण्याचा, सकाळी एवढी घाई असते ना, त्यामुळे ब्लॉगला असं फेस टू फेस नाही जमत सकाळच्या वेळी करायला। तर आता सगळी ऑलमोस्ट सगळीच कामं झालेली आहेत माझी, 11:30 टाईम होत आलेला आहे। आणि तुमचा कसा नवरात्रीचा तिसरा दिवस, तुम्ही काय काय करता जरूर मला सांगा। तुमच्याकडे या दिवशी कोणती माळ असते मला कन्फर्म नाही आहे, कोणती माळ आज घालतात ते, त्यामुळे मी पण नाही काही सांगू शकत तुम्हाला। आणि चला तर आता मी एक साडी ऑर्डर केलेली आहे मेशो ॲपवरून, तर खूप दिवसापासून केलेले आहे, खूप दिवस झाले त्याला केलेले आहे मी। तर ती मी स्टिच पिको फॉल वगैरे बिडिंगला दिलेली, ती आलेली आहे तर ती तुम्हाला दाखवते। आणि ते दाखवण्याच्या अगोदर मी हा साडीचा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते, कशी आहे काय आहे। तर अशा प्रकारचे आहे, छान आहे, एकदम सॉफ्ट आहे। तर तो लुक बघा आणि मग मी तुम्हाला माझी साडी दाखवते जी मी ऑनलाईन केलेली आहे ऑर्डर। आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही किती रुपयाची आहे ॲक्च्युली ती, तुम्हाला दाखवते मग तेव्हाच मी तिची किंमत पण सांगते। खूप छान आलेली आहे मेशो ॲपवरून, तुम्ही जरूर तीसुद्धा, तशा भरपूर आहे तिथं व्हरायटी। बघू शकता त्याला चंदेरी सिल्क असं नाव आहे याचं। आणि हे ना पूर्ण प्लेन आहे, काट खूप सुंदर आहेत। आणि ह्याचा ब्लाऊज सुद्धा मी तुम्हाला दाखवते मी कसा शिवलेला आहे तो, आणि याचा पदर दाखवते अगोदर तुम्हाला। तर हा बघा हा पदर आहे, एकदम छान सूत आहे याचं, हे सुद्धा एकदम सॉफ्ट आहे, अंगावर बसणार असं आहे, एकदम हार्ड वगैरे असे ताट नाही आहे, हे त्याचे पदर आहे। बाकी साडी पूर्ण प्लेन आहे, नेसल्यानंतर खूप छान दिसले, कलर मला खूप आवडला याचा। आणि ही फक्त 288 म्हणजे 288 रुपयाची साडी आहे, म्हणजे 12 रुपये कमी 300 रुपयाची साडी आहे। तर दुकानामध्ये तर मला नाही वाटत एवढ्या कमीला ही साडी भेटेल, आणि खूप पण छान आहे याचं। आणि याचा ब्लाऊज जर तुम्ही पाहिला ना, ज्या ब्लाऊजमुळं मी ही साडी घेतली आहे, तर तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते, तो स्टिच करून आलेला आहे। तर ब्लाऊज दा बघा ब्लाऊज, तर हा जो डिझाईन त्यांनी दिलेला आहे पूर्णपणे त्यांनी दंडासवरती येणार आहे, हा त्रिपोर्त ब्लाऊज मी शिवलेला आहे बाह्याच्या असे आहे। याचा कलर खूप छान आहे आणि बॅक साईडला असं मी त्याला डिझाईन केलेला आहे, पॅटर्न त्याचा असा काढलेला आहे, चौकोनी गळा आहे। तर छान आहे, हे साडीमधून काढून ते लावलेलं आहे एक्स्ट्रा डिझाईन करण्यासाठी, काट बघू शकता काटाला, आणि साईडून लेस आहे। आणि हे जे वर्क आहे हे छान वाटलं, आणि याचा कलर खूप सुंदर आहे पिंक। तर त्या साडीबरोबर त्याने पॅटर्न असाच दिलेला 3/4 शिवा म्हणून, कारण पूर्ण डिझाईन याच्यामध्ये आली पाहिजे होती। आणि अशा प्रकारे आहे हा ब्लाऊज, पाहिला तुम्ही हा ब्लाऊज, तर छान आहे। तुम्हाला पण जर मेशो ॲपवर अशी साडी भेटली ज्यात कलर होते, ब्लॅक होता, ब्ल्यू होता, आणखी कोणता तर होता, 2-3 कलर होते, तर मी हा ब्ल्यू घेतला आहे। त्याच्या सगळ्यांबरोबर हा पिंकमध्येच त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला आहे, आणि कलर वेगवेगळे आहे, ब्लॅकवर तर खूप सुंदर दिसतो। तर अशा प्रकारे स्टिच झालेला आहे ब्लाऊज माझा,
तर कसा वाटला आणि साडी कशी वाटली, ब्लाउज डिझाईन आणि पॅटर्न कसा वाटला जरूर मला सांगा। तर आजचा हा ब्लॉग आता नवरात्री डे 3 इथंच मी ब्लॉगचा एंड करते। आणि ज्या काही रेसिप्या वगैरे दाखवल्या तांदळाची भाजी वगैरे जरूर ट्राय करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा विसरू नका। कमेंट करून मला सांगा आणखी काही सजेशन असतील तर। आणि भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत करते आता मी बाय बाय तुम्हाला आणि भेटते नवीन ब्लॉगसोबत।